चल मम्मा, बाय बाय। हे गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। सो आज परत एक सॅटरडे आणि आज परत एक राईडसाठी आम्ही निघालो आहे। थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की कुठे जातोय आम्ही। पहिले तर जाऊन सुयोगला भेटू आणि मग तुम्हाला पुढचा प्लॅन सांग। मी 6:45 घरून निघालेलो होतो आणि मिथिल आता पोचलाय 7:23। सो आता आज माझ्यामुळे तर लेट नाही झालंय, बघू आता पटकन पुढे जाऊ, राईड सुरू करू, कारण मंदार कधीच निघाले आणि दिदी जिजू पण 6:30 निघालेले आहेत। चल, आज आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वरला, जे आमच्या ज्योतिर्लिंग सिरीजचं पहिलं ज्योतिर्लिंग आहे। आम्हाला थोडासा वेळ झालाय घरून निघायला ते आमच्या मीटिंग पॉईंटपर्यंत पोचायला। दिदी आणि मंदार दोघांचे कॉल आलेत की ते ऑलरेडी पोचलेत, तर पोचू आता थोड्या वेळात आम्ही, आणि त्यानंतर आम्ही जव्हारला निघणार आहेत थ्रू विक्रमगड, कारण जव्हार आमचं ब्रेकफास्ट पॉईंट आहे आणि जनरली आम्ही त्या साईडला जेव्हा जातो तेव्हा जव्हारलाच ब्रेकफास्ट करतो। अँड देन जव्हारवरून आम्ही डायरेक्ट जाऊ त्र्यंबकेश्वरला। हाय दिदी, आता जिजू आणि दिदी पण आम्हाला जॉईन झालेत आणि इकडे मंदार पण जॉईन झालाय। हा, या माणसामुळे आज लेट झालंय। मंदार, दिदी आणि सॉरी, मंदार, जिजू आणि दिदी हे तिघे आमचा वेट करत उभे होते इकडे आणि या माणसामुळे आम्हाला लेट झालंय आज। काय काल दिदी, काल हा काय सांगतो, मी पेट्रोल वगैरे आजच भरून ठेवणार आहे, म्हणजे नाही आता मी आल्यावर भरायला बसला। मग काय म्हणतो मिथिल, आता लेट्स गो, आपण निघूया। जव्हारवाल्यांकडे काय पैसा आलाय, लोक बंगलेच बांधत सुटले, इतके बंगले दिसतात जव्हारला, परत एक बंगला। भाई काय चालू आहे काय समजत नाही, इतके बंगले बांधलेत लोकांनी जव्हारमध्ये, अमीरीच अमीरी बाबा, काय बोलणार आता। आम्ही आता जस्ट पोचलो जव्हारला आणि हे आमचं ॲज युजुअल आम्ही आता मिसळपाव खाणार आहेत। आणि तुम्हाला जिंदगी ना मिलेगी दोबारा जर तुम्ही बघितला असेल, तर त्याच्यामध्ये एक ऋतिक रोशनने जे केलं आहे ना ते आता हा सुयोग करतोय। हे असे कामं करतात, आज संडेचा दिवस आहे तरी पण ह्याचे काम काही संपत नाही आहे आणि तरी पण तो काम करत आहे। आता आम्ही फटाफट नाश्ता करू, भरपेट नाश्ता आणि पुढे निघू। आमची मिसळ आलाय, कशी आहे मंदार मिसळ? जिजू, ब्लॉगर्स इन द हाऊस इन्सेप्शन। सुयोग, जाऊ दे, तुला काही विचारत नाही, सोड, गजब बेज्जती आहे। दिदी, मिसळ कशी? माझ्या बोटाचा टच खराब झाला वाटतं, एक्सप्रेशन समजत नाहीये का? नाही, आता गजब बेज्जती आहे। आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि काय खाल्लं तुम्ही? वडा उसळ। वडा उसळ बघितलं असेल तुम्ही, फार हेवी नाश्ता करतात हे लोक।
चलो ब्रेकफास्ट डन, जव्हार वरून निघालोय आम्ही आणि आता डायरेक्ट जाऊ त्र्यंबकेश्वर. आता आम्ही पोचलोय त्र्यंबकला, बाईक्स वगैरे पार्क केले आणि आता निघालोय. जॅकेट वगैरे, हेल्मेट आणि आमची बॅग्स सगळं कुठेतरी ठेवायला लागेल, कारण एवढं सगळं सामान उचलून घेऊन जाणार तर आम्हाला मुश्किल वाटते. सो कारण गर्दी पण फार आहे आज इकडे, बघतोय तसं पार्किंग पण मिळाली नाही, पण एकाने सांगितलं की इकडे चांगली पार्किंग आहे, शेडमध्ये पण राहील, सावलीमध्ये पण राहील गाडी मस्त, आणि तिथे कॅमेरेज पण आहेत ते बोलले. बघितलं नाही मी, चेकआउट नाही केला, कॅमेराज आहेत की नाही आहेत, बट ते बोललेत तर असतील आता. सगळ्यांनी चावल्या घेतल्या ना गाड्यांचा? वाव, काय क्वेश्चन विचारत आहे. कधी कधी राहून जाते ना आपण सगळं सामान घेण्यात. सो आता जाऊ पटकन, पहिले पहिले बघू कुठे सगळ्या गोष्टी ठेवता येईल आणि मग मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. आता आमचं दर्शन झालंय, ऑलमोस्ट आम्हाला 3-3.5 तास किती लागले, 3.5 तास नाही तर त्याच्या प्लसच लागले, त्याच्याहून कमी तर झालंच नाहीये. संडे होता म्हणून जास्त झालं, नाही तर जनरली एवढं लागत नाही. आज मेनली तर काय आहे, ते डोनेशन वाले होते ना 200 रुपीज भरून, त्याला 3.5 तास लागले. जनरलवाला तर त्या पास साठी पण आम्हाला 1.5 तास लागला त्या लाईनीमध्ये उभं राहण्यासाठी, आणि जे विदाऊट पासेस आहेत ते तर 4-5 आवर्स त्याच्यापेक्षा जास्त सांगत होते, 4-5 तासापेक्षा जास्त त्याचे अनाउन्समेंट होत होते. सो आता एक सेकंड जरा गर्दी आहे. सो आता ते पण झालंय आमचं दर्शन, मस्त झालं, पण आज एवढी गर्दी असून सुद्धा त्यांनी दर्शन नीट होऊ दिलं सगळ्यांचा. धक्काबुक्की नाही झाली, म्हणजे मेन जे मंदिर आहे त्याच्यामध्ये दरवेळीस फार गर्दी असते, पण यावेळीस तिकडे कमी गर्दी होती ॲज कम्पेअर टू दरवेळीसपेक्षा, पण बाहेरची गर्दी तर सगळ्यात जास्त हातच होती. काहीतरी थोडेसे चेंजेस पण केलेत त्याच्यामध्ये. आधी चेंजेस पण होता, आधी कसं पासची खूप छोटी लाईन होती, आता मला वाटते इन्फ्लेशन सांगतात पण लोकांकडे भरपूर पैसे आले आणि गोलगोल गोलगोल पण फार फिरवलं. बाजूला उभे राहू जरा. सो चालत चालत चालले ना? नाही नाही, मंदार थांबलाय तिकडे मागे. हां मंदार तिकडे थांबलाय. येतात आता पोरं बघतात, ब्लॉग करतात, ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. चांगली गोष्ट आहे, मस्त उलट पैसाही पैसा होगा. बघत राहा सगळ्यांनी. आता आमचं जेवण राहिलंय इकडे, आहेत तर फार पण सगळे ब्रेकफास्टवाले आहेत. हा मिथिल सांगतोय खाऊन निघू खाऊन निघू. कसं चालेल असं मिथिल, ब्रेकफास्ट मध्ये लंच मध्ये कोण ब्रेकफास्ट करते का? उत्तप्पा खाऊन कोण निघते मग जेवणामध्ये? रात्री जायला लेट होईल, एकदा घाट आहे आणि आमच्याकडे ऑक्स वाले लाईट नाही म्हणून. दीदी बोलली चिकन खायच्या मिथिल, तू ह्याच्या पुढे काय बोलू नाही. दर्शन झालं आणि तुम्ही चिकनची गोष्ट करताय. दर्शन झालंय. हा आता मंडळ काहीतरी घ्यायला गेलाय. दीदी सांगते आपलं काय चाललं? दर्शन झालं नको. सो आता आमचं दर्शन झालंय, मंदारचं पण काहीतरी घेऊन झालंय. ते पण आता दिवा घेऊन झाला. आता आम्ही पटकन निघू जेवणासाठी, कारण आम्हाला परत ते रायडिंग जॅकेट वगैरे सगळं घालावं लागेल, पार्किंग मधून गाडी करावी लागेल. बापरे बापरे बापरे, चला पटकन जाऊ. चलो सगळे रेडी, जॅकेट वगैरे घालून, रायडिंग जॅकेट, हेल्मेट. दीदी तर हेल्मेट पण घालून रेडी होती, मग तिला आठवलं की आपल्याकडे गाडी लांब आहे जरा. बॉईज कोणी बॉईज बलकलावा घालू नका, डायरेक्ट हेल्मेट घाला, लेट्स गो. हां राईट, भूक लागली आहे, भूक. 15 मिनिट्स मध्ये परत उतरायचं आहे ना. आता आम्ही पोचलो हॉटेल संस्कृतीमध्ये, जे आम्ही
दर टाइम जेव्हा आपण नाशिकला वगैरे येतो तेव्हा इकडेच थांबतो. त्यावेळेस थोडंसं 16 to 17 किलोमीटर्स लांब होतं, पण आम्ही इकडेच आलो मागच्यासाठी, कारण जवळपास अजून दुसरा काही चांगला नव्हता. तर आम्ही डिसाईड केलं की थोडंसं पुढे जाऊ, अर्धा तास लेट होईल, अर्धा तास जास्त लागेल जाण्या येण्यामध्ये. ठीक आहे, कन्सिडर आहे. सो पहिला तर सगळे गेलेत, सगळे सामान ठेवतील आणि मग काहीतरी मागवून खाऊ, कारण काहीच खाल्लं नाही आहे. मी तर पोळीच खाल्लेलं आहे, हरी आलोकाने तर वडा उसळ वगैरे खाल्लेलं आहे. सो आमचं लंच झालं, थोडं लेट पण ठीक आहे. आय एम रेडी, मंदार एकदम रेडी होऊन बसलाय, वेट करतोय सगळ्यांचा. गरम होतोय का रे? नाही होत, थंडी आहे, थंडी वाजते सगळ्यांना. मिचिलने मध्ये हुडी पण घातलाय आणि त्याच्यावरती हा कशाला लाज घाल काय बोलतोय, त्याच्यावरती हा जॅकेट घालतोय. ओके, जिजू पण रेडी. लंचच्या टायमाला शूटच नाही केलं कारण माझं थोडं ऑफिसचं काम चालू होतं आणि हा मिथिल ॲज ऑलवेज विसरून गेलेला. बरोबर ना मिथिल? हां. सो ते ठीक आहे, नंतर कधी. पहिली गोष्ट, मोबाईल त्याने घेतलाय तो आता शूट करा. सुधरावून गेला पण ठीक आहे, काय नाही. आता फायनली आजची आमची राईड कंप्लीट झालेली आहे. पहिलं आमचं जे होतं ज्योतिर्लिंग ते आम्ही एकदम सक्सेसफुली कंप्लीट करून आलो आहे. मी, मिथिल, मंदार, जिजू आणि दिदी पण होती आमच्यासोबत. सो आम्ही प्लॅन केलं आहे की आम्ही 4 जण फिक्स झालेले आहेत पुढच्या ज्योतिर्लिंग ट्रीपसाठी. एवढे तुम्हाला माहिती आहे, सगळे आम्ही 4 जण फिक्स झाले आहेत. आम्ही सगळे म्हणजे जेवढे 4-4 लोक आहेत ना, सगळे 12 ज्योतिर्लिंग करणार आहेत. हळूहळू करू. सो आता फर्स्ट सक्सेसफुली डन. तुम्ही आमचे ब्लॉग्स बघू शकता, लाईक, शेअर, सबस्क्राईब तर मस्ट आहे. बाय द वे, आमचा जो फर्स्ट मोटो ब्लॉग होता तो 1K जवळ आहे, तर पटकन बघा आणि त्याला 1K करा. येस, सो त्याला 1K कम्प्लीट करून टाका, सो दॅट आमचा जो पहिला ब्लॉग जाईल त्याला 1K व्ह्यूज आले, व्ह्यूज येतील. सो ओके, आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करू. सो ओके, बाय बाय. Bye.